नमस्कार मित्रांनो, आता जुलैमध्ये बजेट येते, 14 किंवा 15 जुलैला येऊ शकतं आणि या बजेटनुसार काही सेक्टर वाढणार आहेत किंवा येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात ते बूम करणार आहेत. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल किंवा स्विंग ट्रेडिंगचे इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी हा सेशन, हा व्हिडिओ खास होणार आहे, कारण की याच्यात मी काही शेअर सांगणार आहे जे बजेटनुसार सेक्टरच्या बजेटच्या सेक्टरनुसार आहे आणि ते स्टॉक जर तुम्हाला आधीच माहिती झाली तर उत्तम होईल. ओके, आता केंद्रीय बजेट जे आहे ते 1 फेब्रुवारीला ऑलरेडी सादर झालेले. तुमच्या मनात विचार असेल की 1 फेब्रुवारीला जेव्हा बजेट सादर झालेलं आहे तर हे पुन्हा बजेट कशासाठी, तर ज्या ज्या वर्षी निवडणूक असते त्या त्या वर्षी एक बजेट सादर केलं जातं, ते असतं इंटरिम बजेट. तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये भरपूर दिवसापासून असाल तर ज्या बोर्डाच्या मीटिंग होता, कंपनीच्या बोर्डाच्या मीटिंग, त्याच्यामध्ये डिव्हिडंड जाहीर केला जातो. आणि डिव्हिडंड कसा असतो? इंटरिम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड. इंटरिम डिव्हिडंड म्हणजे काय की हा एक ढोबळ मानाने फायनल केलेला डिव्हिडंड असतो, तो कमी जास्त होऊ शकतो. आणि फायनल डिव्हिडंड म्हणजे काय, हा आता हा फुल अँड फायनल झाला, सगळ्यांना तोच मिळणार, याच्यात चेंजेस होणार नाही. तसं हे जे केंद्रीय बजेट 1 फेब्रुवारीला सादर झालं होतं ते होतं इंटरिम बजेट, याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. आता हे चेंजेस कसे होणार आहेत कुणी सांगू शकतं का? सांगू शकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नसेल सांगू शकत तर ऐकून घ्या की ज्या वेळेस कुठलंही सरकार असू द्या, त्याला जर वाटतंय की आपण जिंकू लोकसभेत, आता समजा बीजेपी आहे, बीजेपीचं काय इंटेन्शन आहे की लोकसभेत जिंकायचं, त्याच्यासाठी त्यांनी नाही का इंटरिम बजेट बनवलं. ओके, टॅक्स स्लॅब जशाच्या तसा ठेवला, परंतु आता काय झालं की सीट कमी आली त्यांची. मग आताचं जे फायनल बजेट होणार आहे, या बजेटमध्ये सामान्य माणसाला आणि टॅक्स पेअरला भरभरून कसं देता येईल, जेणेकरून विधानसभेत जास्तीत जास्त वोटिंग मिळावी, आमदार निवडून यावे, यासाठी हे बजेट सादर केले जाणार आहे. ओके, आणि हे जे बजेट सादर होणार आहे ते फायनल असणार आहे आणि त्याच्यानुसार काही सेक्टर वाढणार आहे, काही स्टॉक्स वाढणार आहेत. तत्पूर्वी जे बजेट 1 तारखेला सादर केले गेले आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले सेक्टर आणि कुठल्या कुठल्या सेक्टरसाठी घोषणा केलेल्या आहे आणि त्याच्यानुसार कुणाला यामध्ये, ओके, जे इंटरिम रिलेट केलेलं आहे फायनल सोबत, आणि अनुदान मिळू शकतं, एक्सपोर्टचा व्यापार मिळू शकतो. आणि आता हे झाल्यानंतर जुलैमध्ये काय होईल की अचानक ते शेअर वाढतील, बरोबर ना? आणि शेअर वाढायला लागतील, मग त्यावेळेस आपल्या मनात काय आलं, अरे जर घेतले असते आधीच तर बरं झालं असतं. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी आजच बनवतोय, तुम्हाला पण आजच बघायला मिळणार आहे, सोबतच शेअरवर तुम्हाला अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळणार आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे यू वे मराठी, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एक लाईक आणि कमेंट नक्की द्या. तर चला वळूया सेक्टरकडे जे की बजेटमध्ये हायलाइटेड आहे. तर सर्वात पहिला सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, मी ऑलरेडी सांगितलेले. आता इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर म्हटल्यावर फक्त बांधकाम किंवा रोड्सच नाही येणार, त्याच्या रिलेटेड भरपूर सगळ्या कंपन्या येणार. परंतु जे बजेट सादर झालेलं आहे फेब्रुवारीमध्ये त्याच्यात 3.4% इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलेले आहे, म्हणजे जवळपास 3.4% एवढा भांडवली खर्च वाढ, म्हणजे 11,11,111 कोटी इतका भांडवली खर्च वाढ केलेला आहे, म्हणजे याच्यात आणखी पैसे टाकलेले. मग इन्फ्रास्ट्रक्चरचे जेवढे पण स्टॉक आहे तेवढे तुम्ही आरामात उचलू शकता. आणि महत्वाची गोष्ट, जसं सांगितलं, फक्त रोड आणि कन्स्ट्रक्शन म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तर यांनी या कार्यक्रमाअंतर्गत रेल्वे कॉरिडॉरचा प्रोग्राम राबवलेला आहे, ज्याच्यामुळे रेल्वे सेक्टरला खूप जास्त फायदा होणार आहे. आता विचार करत असाल की रेल्वे सेक्टरचे शेअर डायरेक्टली घेऊ का, तर तुम्हाला डायरेक्टली घेण्याचा विचार करत असाल तर तसं करू नका, अभ्यास करूनच घ्या. शिवाय मी इथे काही शेअर सांगतोय तुम्हाला रेल्वे सेक्टर मधले. ओके, आणि हे जे शेअर सांगतोय ना याच्यावर तुम्ही अभ्यास करा, त्याच्यानंतर उत्तम स्थितीत असताना विकत घ्या. ओके, लोअर प्राइसला विकत घ्या. सगळ्यात पहिला IRFC, ज्याचा तुम्ही ग्रोथ रेट बघितला लास्ट 1 इयरचा, तर जवळपास 450-450 टक्के याने रिटर्न दिलेला आहे. त्याच्यानंतर हे ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड, रेल्वेच्या वॅगन्स बनवण्याचं काम करतं. नंतर टिथरगड रेल सिस्टीम लिमिटेड, 5 वर्षाचा CAGR म्हणजे 5 वर्षाचं रिटर्न याचं जवळपास 85% आसपास आहे आणि ही याची वाढ कंटिन्यू राहील असं दिसतंय. त्याच्यानंतर हे रेल विकास निगम लिमिटेड, 5 वर्षाचा CAGR 72% आहे. आणि सर्वात शेवटचा आणि जुना IRCTC, ओके,
हे सगळे रेल्वे केटरिंग आणि टूर हा शेवटचा रेल्वे केटरिंग आणि टुरिझमचा स्टॉक आहे. त्याच्यामुळं हे 5 स्टॉक आहे, याच्यावर तुम्ही जास्त भर द्या, लक्ष द्या. लोअर प्राइसला येत असेल तर बिनधास्त यांना विकत घ्या. तुम्हाला जर वाटतंय की हा सेपरेट स्टॉक, मला याची सेपरेट माहिती पाहिजे, तर रेल्वे स्टॉकची मी ऑलरेडी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेली आहे. आता इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि हे शेअर सुद्धा बघितले असेल, तर तुमच्या मनात असेल की हे शेअर नेमके घ्यायचे कुठल्या प्राइसला किंवा कशा पद्धतीने घ्यायचे, तर यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे आणि तो व्हिडिओ आहे ऑटोमॅटिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ओके, ऑटोमॅटिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स या व्हिडिओ मधून तुम्हाला ती सर्व माहिती मिळेल, कुठल्या पॉइंटला तुम्हाला नेमका शेअर विकत घ्यायला पाहिजे आणि कुठल्या पॉइंटला तो विकायला पाहिजे. ओके, किंवा तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग साठी करत असाल तर स्विंग ट्रेडिंग साठी उत्तम स्टॉक कसे शोधायचे याचा पण मी व्हिडिओ एक बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा. हे दोन जर व्हिडिओ बघितले तर तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर होणार आहे शेअर विकत घेण्यासाठी. चला आता वळूया दुसऱ्या सेक्टर कडे. दुसऱ्या सेक्टर आहे ग्रीन एनर्जी. हा सेक्टर आधीपासूनच फॉर्म मध्ये आहे आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पाईप गॅस, ओके, सीएनजी, पीएनजी, सीबीजी गॅस सिस्टीम आता येते, त्याच्यामुळे याच्या रिलेटेड शेअर तुम्ही घेतले पाहिजे. सोबतच ग्रीन एनर्जी मध्ये रिन्युएबल एनर्जी कंपनीज येतात, जसं की सोलारच्या कंपनीज येतात, त्याच्यानंतर कोल गॅसिफिकेशन फर्म येतात आणि गॅस डिस्ट्रीब्युशन कंपनीज येतात. ओके, आता रिन्युएबल एनर्जीच्या ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहे, तुम्ही शेअर बघू शकता, चांगले शेअर येते, भरपूर वाढलेले पण आहे. ओके, मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे की गॅस डिस्ट्रीब्युशन कंपनी, त्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी स्टॉक्स मध्ये काय की अदानी ग्रीन एनर्जी, अदानी हा मल्टीबॅगर होऊ शकतो 2025 पर्यंत. त्याच्यानंतर जेएसडब्ल्यू एनर्जी आहे, एनटीपीसी आहे सरकारी शेअर आहे, आणि बोरोसिल रिन्युएबल एनर्जी हा एक शेअर आहे. हा जो शेअर आहे बोरुसिल, इंडियाज ओनली सोलार ग्लास मॅन्युफॅक्चरर आहे. ओके, फक्त हीच कंपनी सोलार ग्लास आहे ती मॅन्युफॅक्चर करते. त्याच्यानंतर गॅस डिस्ट्रीब्युशनच्या कंपन्या जर बघायच्या झाल्या तर आयजीएल, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, आणि दुसरं आहे गुजरात गॅस लिमिटेड. नावावर जाऊ नका, पूर्ण भारतभर कंपनी काम करते. ओके, आता इथपर्यंत जर व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही याच्यातले कुठले स्टॉक निवडणार, किंवा तुम्हाला सेक्टर आणि तुम्ही निवडणार असणारा स्टॉक तुमच्या मनाने असेल तरी चालेल, याच्यातला नसला तरी चालेल. कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबूनच जा. काय होतं, 1000 लोक व्हिडिओ बघतात आणि त्याच्यातले फक्त 50 ते 60 जण सबस्क्राईब करतात, तर तसं करू नका. आता याच्या जोडीला डिफेन्स सेक्टर, सो कन्झ्युमर आणि रुरल स्टॉक्स तुम्हाला मी सांगतोय, त्याच्यावर सुद्धा विशेष लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. डिफेन्स स्टॉक्स मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत फोर्ज हे 3 स्टॉक आहे. एफएमसीजी सेक्टर मध्ये आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि डाबरच्या शेअरवर तुम्हाला लक्ष ठेवायचं, आणि ऍग्रोकेमिकल मध्ये यूपीएल आणि रॅलिस इंडिया या कंपन्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. सोबतच तुमचं जर डिमॅट अकाउंट नसेल तर डिमॅट अकाउंटसाठी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 लिंक दिलेले आहेत, त्यावरनं कुठलंही तुम्ही डिमॅट अकाउंट काढलं तर तुम्हाला माझ्याकडनं कोर्सेस अगदी अगदी मोफत मिळणार आहे. तुमचं डिमॅट अकाउंट नसेल तर नक्की डिमॅट अकाउंट काढा आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक तर करायला विसरू नका. धन्यवाद.